यांनी सांगितलं काय, तुम्ही फूड कॉलिंग फक्त मुंबईतच करत बसता, जरा शेट मुंबईच्या बाहेर पडा. म्हणूनच मी अमय कदम आज आलोय पुण्यामध्ये. कसं आहे, आपला वडापाव खाऊन झाला, आपली कॉफी पिऊन झाली, आता पावसाळ्यात काय उरलं ती आहे चहा. आणि चहाचं माहेरघर पुणे आहे ना भाई, म्हणूनच ते दाखवायला मी आज पुण्याचे खास म्हणजे पुणेकर मित्र बोलवलेत, जे आपल्याला दाखवणार आहेत की काय आणि कुठे मिळणार चहा. सो ही आहे उर्मिला आणि आहे सुकीर्त, आणि हे आपल्याला आज दाखवणार आहेत की बेस्ट चहा कुठे मिळतो. तर आपण आलो आहोत चहा प्यायला. पुण्यात चहाला अमृताचा दर्जा आहे, कारण चहाच्या ठिकाणाला सुद्धा अमृततुल्य म्हणतात. आणि त्याचे बसून पुण्यामध्ये जे आहे ना की गादीवरती बसून त्या पितळ्याच्या भांड्यामध्ये असा पुणेरी स्टाईल मध्ये आम्ही आमच्या आरामात करणार. आम्ही कुठल्याही फ्रँचायझी वाल्या चहांना कव्हर नाही करणार आहोत. आम्हाला असे चहा पाहिजे जे अस्सल पुणेकर चहा आहेत आणि त्याचा पुणेचा कडकनेस आहे. सो मग इथे कुठली चहा मिळते मस्त? आपला काय स्पेशल चहा मध्ये काही वेगळं असतं का? स्पेशल चहा मध्ये कसं आहे, नॉर्मली पाणी कमी, दूध जास्त आणि साध्या मध्ये दूध जेवढं पाणी कुठली चहा बनवता चहा पैकी? आपली जी आहे ती रेग्युलर साधा चहा बनवते. अमृतुल्य हे जे आहे हा शब्द टिपिकल आमच्या आजोबाने ठेवला होता. आमचे आजोबा 145 वर्ष अगोदर पुण्यात आले होते. 15 दिवस गाववरनं पायी पुण्यात चालत आले आणि पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांचा हा वारसा आम्ही चालवतो आहे. जवळपास आमची ही 6वी पिढी या धंद्यामध्ये इन्वॉल्व आहे. अरे वा. सो हा आहे साधा, हा आहे स्पेशल आणि हा आहे फक्कड बासुंदी. फक्कड म्हणजे काय शब्द आहे? बासुंदी चाकचुक मस्त चोख असा फक्कड. फक्कड मी आपण अजून चहा सोडून कुठे वापरतो विशेषण मुलगी फक्त मी तेच म्हणणार होतो. मी असा विचार करत होतो पण मुलीने बोललं बरं ते बरं. आता आपलं कमेंट सेक्शन मध्ये चालू होणार. आता बोला फक्कड लावणी पण असते. फक्कड आणि फक्कड आन्सर म्हणजे उत्तर. हो मी फक्कड ट्राय करतो की तुला ट्राय करायचे फक्कड? नाही मी स्पेशल करू शकतो. आधी साधा चहा. चीयर्स गाईज. चीयर्स. पहिली चहा. वा बघितलं तर स्ट्रॉंग आहे. मसाला चहाच आहे पण त्याच्यात असा मारा नाही आहे वेलगोड्याचा. म्हणजे तुम्हाला साखर आणि वेलगोडा खूप मारतात ना जनरली, पण हा पिऊन मस्त छान वाटतंय. असं आपण घरी चहा रेग्युलर चहा घरी आपण असा तबियत से बनवतो ना चहा, त्या पद्धतीची चव आहे. स्पेशल खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग इन व्हॉट सेन्स? जेव्हा चहामध्ये दुधाचं प्रमाण वाढतं ना तेव्हा तो दाट होतो आणि जेव्हा तो दाट होतो तेव्हा तो जास्त पित्तकारक पण होतो आणि त्याचा जिभेवर राप पण बसतो. त्याची कन्सिस्टन्सी इतकी दाट आहे ह्याचा म्हणजे याचा एंड दिसत नाहीये. हे बऱ्याच वेळ हा थर राहतो आणि दूध जास्त असल्यामुळे चहाची पावडर पण थोडी जास्त टाकावी लागते. तर दुधाळच होतो. अच्छा. त्यामुळे तो पण चहाची पावडर पण त्याच्यामध्ये जास्त आहे आणि दूध जास्त असून याचा रंग सेम आहे दिसतोय. नाहीतर दुधाळ चहाचा रंग फिक्कट असतो. म्हणजे खूपच आयुष्यात एनर्जीची जर गरज असेल तर स्पेशल हा मारावा. म्हणजे माझे आता डोळे नॉलेज दिसते तुम्हाला कशी असली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा असं झोपाळलेलं होत असताना तेव्हा तुम्हाला असं इथलं दिसत नाही. जेव्हा तुम्ही चहा पिता टांग करत तुम्हाला सगळे मला असं इतकी क्लॅरिटी आली आहे. नॉर्मल हा नॉर्मल चहा खूप माइल्ड आणि छान असा. आपण याच्यात पाणी जास्त लागतं राईट. कसं बघायला गेलं तर हा फक्कड चहा कमी गोड आहे. मी तेच म्हणतो की मला बासुंदी काही नाही लागला हा. की ज्याला बासुंदी बासुंदी म्हणतो तसं बासुंदी लागला नाही. चुकलाय का आपल्या अरेंजमेंट? हा स्पेशल चहा जास्त गोड आहे. बाहेर जो मिळतो फक्कड तो गोड गोड पाणीच असतं. ते पेढा वितळतात पण यांनी खूपच मेंटेन काही लोक खवा आणि पेढा टाकून ते खूप वेळ कारण त्यांनी दाट होतो. का 100 वर्ष जुना आणि का ओरिजिनल? आधी कारण होतं असं की आपण खूप दुय्यम लेवलच्या गोष्टी खातो त्यामुळे आपल्याला तेच खरं वाटतं. दिस इज द रिअल फक्कड. पण स्पेशल चहा पण मस्त आहे. अप्रतिम आहे. मला स्पेशल चहा बासुंदी चहापेक्षा
मी बोलू शकतो कॉन्फिडेंटली हे तू म्हणतोय. त्याचं जजमेंट देऊया की साधी जी चहा आहे सिम्पल चहा ती काय जगात भारी आहे, ती जिल्ह्यात भारी आहे, चौकात भारी आहे की तुझ्या घरी भारी आहे. जिल्ह्यात भारी तर नक्कीच आहे, जिल्ह्यात भारी आहे, जिल्ह्यात भारी आहे. स्पेशल चहा आम्ही म्हणेन जगात भारी आहे, जगात भारी, स्पेशल चहा जगात भारी, जगात भारी, जगात भारी. असंच असंच मोरा भारी थोडस जगात भारी आहे. आणि इकडच्या सुद्धा मी म्हणेन की जिल्ह्यात भारी नक्कीच, जिल्ह्यात भारी. पक्करच्या मला वाटतं जर असा तुझ्या चौकात भारी, चौकात भारी वाटतं मला. आता आम्ही आलोत आमच्या सेकंड स्पॉट वरती जिकडे आम्ही पिणार आहोत आमच्या दुसरी दुसरी चहा. आपण आलो आहोत तिलक. जसं मी म्हणलं की हे ओल्ड राजेंद्र नगर पुण्यातलं आहे. खूप सारे UPSC MPSC स्पर्धा परीक्षा करणारे मार्क हुशार माणसं हा यांचा इथे ही लोक चहा प्यायला येतात. खरं सांगायचं तर ना आम्ही चहा प्यायला इथे आलेलो पण इथे जसे सुगंध यायला लागले जेवणाचे आम्ही इकडची प्रत्येक डिश ट्राय केली आहे. प्रत्येक उत्तम मिळतं म्हणजे पाव पॅटीस असेल प्रत्येक. आपण सांगायची गोष्ट अशी जर तुम्हाला छोटीशी क्लू द्यायची असेल तर इकडची मिसळ नक्की ट्राय करा. आणि पाव पॅटीस, ब्रेड पॅटीस, ब्रेड पॅटीस आणि उपवासाची कचोरी पण हा टीक रोल आहे म्हणून मी अटीक रोल करत नाहीये. हे बोलण्याच्या अटी मला आधी सांगायला पाहिजे होत्या. मी जाऊ का आता हा दर्जा जर असेल विनोदाचा सभात्याग करीन. हे बघ असं सारंग म्हणाला आहे विनोदाला दर्जा नसतो विनोदाला लाफ्टर असतो. सो आम्ही आमच्या गुरूंचे फॉलो करतो आहोत. सो आपण आता चाय ड्राय इकडे कुठलं स्पेशल काय आहे यांच्या चहाची ना वेलचीची चव फारच म्हणजे काय यांची वेगळी वेलची आहे का मला माहित नाही पण प्रत्येक चहामध्ये बऱ्याच आता वेलदोडा टाकतातच पण इथल्या वेलचीची चव खूप वेगळी येते आणि हा जो चहा आहे तो युनिक आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे कधी तिलकचा चहा मारूयात हे खूप कॉमन वाक्य जोरात लागतो. आणि जुनं एक किस्सा गप्पांमधून असं कळला की जेव्हा वेलदोडा अतिशय महाग होता तेव्हा सुद्धा ते त्यांच्या चहामध्ये वेलदोडा टाकत होते. पुण्यात आलं की तुम्हाला मराठीचे छान छान शब्द कळतात आणि तुम्ही वंडर करत असाल की माझी हाईट कशी वाढली तर आम्ही सुकीर तुला मॅच करण्यासाठी मला आयुष्यभर पाठला. माझी वैचारिक पातळी मॅच करायला खूप चला चला चला. सो ह्यांनी एकदम मॅजिकल कुपन दिले काहीतरी. हे कलर कोड काय कुठल्या कुठल्या रंगाचे आहेत दाखवा सगळ्या रंगाचे. पॅटीस, समोसा, वडापाव, वडापाव ऑरेंज आहे, पाणीपुरी, साबुदाना खिचडी, पांढरी डोसा, उत्तप्पा, कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे लहानपणे व्यापार जास्त खेळायचा वाटतं त्यामुळे पत्ते खेळताना लावता येईल खेळलो खेळतो. आतापर्यंत क्रीम रोल खाल्लेलं नाही असं मला कळलंय. नाही मी क्रीम रोल अजूनपर्यंत एकदाही नाही खाल्लं. तुझं पहिली प्रत्येक गोष्ट खूप स्पेशल असते. ओके त्याच्यामुळे तू तिलकला येऊन मालपाणीचा क्रीम रोल खायलाच पाहिजे. मालपाणी येस प्लीज. क्रीम रोलची ओरिजिनिटी लॉस झाली. मी क्रीम रोल बरोबर माझं प्रेम व्यक्त करणार आहे. तुम्हाला विचारलं होतं की मी यांना नीट एक्सप्लेन नाही करू शकलो पण काय चहाची आपली युनिक आपले आपला जो मसाला आहे तो प्युअरली वेलदोडा वापरतो आपण बाकी त्या व्यतिरिक्त काही वापरत नाही. आणि वेलदोडा आपण कधी म्हणजे पूर्वी कसं झालं की जेव्हा केरळ फ्लड नंतर म्हणजे 4-5 years बॅक ते रेट दुप्पट ऍक्च्युली 1300 ते 5600 पर्यंत गेले होते. तर त्यावेळी पब्लिकने वेलदोडा बंद केला पण आपण ते कंटिन्युअसली चालू ठेवले ते. पण म्हणजे वेलदोड्याची पण चव उत्तमच आहे पण तुमचा काय असं स्पेशल स्पॉट वरून तुम्ही वेलदोडे घेत कारण बाकी बऱ्याच ठिकाणी वेलदोडे घालतात पण ह्याची चव वेगळी. आपण सिलेक्टेड एक माणसाकडनंच घेतो. आपला किती वर्ष जुना आहे तुमचा? आपले 34 वर्ष पूर्ण झाली. 34 वर्ष आहे का वेंडर सेम 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 ऑल वेंडर्स हा सेम. तिलक आपण हे बालाजीचं तिलक म्हणून तिलक नाव दिलं आणि कोइन्सिडेंसली चांगलं म्हणू आपण की तिलक रोडवरती तिलक हॉटेल असं ते जुळून आलं. आणि हो हो येस येस. बघूया की चहा जगात भारी आहे का.
कसं आहे क्रीम मस्त लागतो लहानपणी आपल्याला चांगला क्रीम रोलचा शेवटपर्यंत असतो नाहीतर असं शोधत 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 आपण खात खात जाणार आणि तो कुडमुडा वाजतो अर्धवट असतो म्हणजे क्रीम मध्ये काटकसर नाही खारी आणि क्रीम हे एकत्र खाल्लं का वाटतं मी खात नाही जास्त खात नाही दाढी पडतं माझ्या किती वेगळे प्रॉब्लेम सगळ्यांना वाटतं की मुलींना प्रॉब्लेम असतात दाढीवर प्रॉब्लेम असतात याचं जे दूध लागतंय ना ती इलायचीमुळे त्यालाच एक वेगळा असा अरोमा आलाय ना अच्छा इलायची ना सगळीकडे खूप जास्त घालतात किंवा चहाची चव जाते पण याच्यामध्ये हे परफेक्ट बॅलन्स आहे किती वर्ष झाली चहा घेऊन याच्यानंतर माझं लग्न झालं प्रेमात पडून लग्न आणि माझं बाळ आहे तेही 2 वर्षात झालं तरी सेम चहा आहे आउटलुक आहे आणि वाडीबाचं खरं तर धन्यवाद भाडूबा आणि आमचं पेज आहे त्याच्यात चालणार आहे सो मग ह्याला तुम्ही काय देणार रिव्ह्यू जगात भारी जिल्ह्यात भारी प्रश्नच नाही जगात भारी ऑफकोर्स दिस इज जगात भारी जगात तुम्ही पण करा असं असं बघा असं जगात भारी थँक्यू येस आता जनरली ना हे जे असतं ना असलं ग्रीन टी लेमन टी वगैरे या सगळ्या मला खरं तर अंधश्रद्धा वाटतात अच्छा मेन आपला चहा तो आपला पारंपरिक चहा बरोबर पण तरी सुद्धा असं एक ठिकाण आहे लेमन टी म्हणजे आता खूप फॅट झालंय लेमन टी आणि या गोष्टींचं पण हे असं ठिकाण आहे टपरी येते जिथे खूप वर्षांपासून लेमन टी मिळतो आणि उत्तम मिळतो म्हणजे जो असल चहाबाज आहे ना जो असा पारंपरिक प्रॉपर चहा पितो त्यालाही तो आवडतो असा तो आहे मी नाही आणि हा ट्राय केलेला त्यामुळे मी जास्त आपण दोघं फर्स्ट टाइम काय करायचं आता आपण चहा खोटा खोटा चहा चेअर्स करू येस आपण चहा ट्राय करूया तर तो चहा ट्राय करूया ओके बघा तुम्ही सांगा फर्ग्युसन कॉलेज रोड वरती म्हणजे अतिशय हॅपनिंग स्पॉट वरती थेट आपला वाडेश्वरच्या समोर हा स्पॉट आहे ही टपरी म्हणजे इथे खूप साऱ्या खाऊ गल्ले आहेत वडापाव मिळणारं ठिकाण आहे तिथे हा चहा मिळतो ही लपलेली हिराबाई ची लेमन टी पुण्यात म्हणतात इफ गॉड गिव्ह यू लेमन मेक अ लेमन टी मस्त पुदिना पण टाकला याच्यात स्मेल दिसायला पण किती छान आहे ना त्यात पुदिना पण छान आहे अमेझिंग खूप छान आहे खूप छान आहे हा खरंच खूप छान आहे मला ना हा दिसायलाच खूप आवडलाय म्हणजे एस्थेटिकली इतका प्लीजिंग आहे की छान आहे हा दिसायला अमेझिंग कशी वाटली चहा तुला ही खूप खूप भारी आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग मी पारंपरिक चहाचीच फॅन असल्यामुळे ना मी थोडीशी अशी प्रिज्युडाईज होते की कसं असेल असं उगाच फेमस आहे जुनं आहे म्हणून किती छान लागतो आणि असं फील गुड असं छान वाटत छान गोष्ट म्हणजे मी म्हणलं तसं की मूळ चहाची चव पण उत्तम आहे आणि ऍट द सेम टाइम लिंबा बरोबर खूप चांगलं कॉम्प्लिमेंट त्यांनी केलंय आता काय होतं बऱ्याच वेळा की लेमन टी असतो पण त्यात चहाचीच चव नसते बरोबर बरोबर त्यामुळे जे अशा पॉश जे कॅफेज असतात ना तिथला लेमन टी पण असा नसतो थंबनेलसाठी मला फोटो द्या ना ओके अरे दोन कशाला सो मला सांग की ह्याचं कसं काय तू शोधला काय याची हिस्ट्री याची खरं तर परत याला सुद्धा खूप मोठी परंपरा आणि हिस्ट्री आहे पुण्यात कुठल्या गोष्टीला परंपरा आणि वारसा नाहीये पुण्यात प्रत्येक चौकाला एक वेगळी परंपरा आणि वारसा असतो नाही याच्यावरून असं लक्षात येतं की ना ज्या अशा वर्षानुवर्ष चालत आलेल्या चवी आहेत ना त्या हा उगस नसतात आणि त्या जास्त फॉलो केल्या जातात ग्राहकांकडून असं मी पण निरीक्षण केलं नाही आता कसं आहे की हे अण्णा आहे महाडिक अण्णा म्हणून ते दुपारी 12 पर्यंत नाहीतर ते भेटले असते ते दुपारी 12 पर्यंतच असतात पुणेकर यांची टपरी होती पिढी म्हणून बॅक साईडला फर्ग्युसनच्या म्हणजे आमच्यासारख्या पोरांना कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही हिरवळ बघायला फर्ग्युसन कॉलेज रोडवर यायचो तेव्हा वैशाली रूपाली काही परवडायचं नाही या पिढी पाशी जाऊन चहा मारायचं वैशाली रूपाली हे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंटचं नाव आहे म्हणजे पिढीचेच जे अण्णा आहेत त्यांनी ही टपरी इथे हलवली इथे आता रानडे इन्स्टिट्यूट जवळ आहे फर्ग्युसन कॉलेज जवळ आहे भांडारकर इन्स्टिट्यूट जवळ आहे त्यामुळे सगळी अशी बुद्धिजीवी लोक लेमन टीचा कप हातात घेऊन गाड्यांवर बसून अशी चर्चा सत्र रंगवायची आणि चाय पे चर्चा ही खरी आहे विशेष म्हणजे हे जे अण्णा आहेत ते कोणाला पैसे विचारायचे पण नाहीत
लोक चहा पिऊन जाऊन पैसे द्यायचे. मग ते बोलायचं की पैसे आण ना. लोक म्हणायचं दोन चहा आण ना. सांगायचा विषय असं की आता कसं हे कॅफे सीसीडी स्टारबक्स यामुळे ना असले सगळे चहाचे महागडे फॅन्सी प्रकार आहेत ना सगळीकडे आता मिळतात. पण हा लेमन टी उत्तम चवीचा लेमन टी जो ओजी हा तर हा आधीपासून कित्येक वर्षांपासून मिळतोय आणि तो माहिती आहे लोकांना. त्यामुळे लेमन टी म्हणजे मला तर हाच इथलाच माहिती. अनएक्सपेक्टेड होतं. मी पण पहिल्यांदा ट्राय केल्यामुळे मी मनापासून सांगते मस्ट ट्राय पैकी. खूप वेळा जगात भारी. खूप वेळा जगात भारी. मी जगात म्हणजे युनिव्हर्स मध्ये भारी. विश्वात 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 भारी. विश्वात असं करू शकतो आपण याला. तिसरा डोळा उघडला. खरं तर पुण्याच्या चहा कल्चरमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इराणी चहा. आणि गुडलक कॅफे इथे मागेच आहे. वहुमन कॅफे, यजदान कॅफे, भरपूर असे छान इराणी चहाचे भरपूर ठिकाणं आहेत. मला असं वाटलं की ते नको कव्हर करूयात. त्यापेक्षा अशी अशी ठिकाणं की जी माहीत नाहीत लोकांना किंवा जी खूप जुनी आहेत. बरोबर. तर तशी ही बेस्ट ठिकाणं होती. अशा पद्धतीनं व्हिडिओ जरी संपत आला असला तरी सुद्धा सगळी पुढची जी कार्य असतात ती पार पाडायची असतात. ती म्हणजे लाईक करा, आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करा आणि नक्की नक्की भाडीपा भाटूपा विषय खोल सगळ्याला भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा. तर उर्मिला निंबाळकर युट्यूब चॅनल जो लाईफस्टाईल फॅशन मेकअपचा आहे आणि सुकिर्ताजी जो फिरण्याचा आणि खाण्याचा आहे त्यालाही सबस्क्राईब करा. नक्की नक्की. जर तुम्हाला आमचं हे त्रिकूट आवडलं असेल आणि तुम्हाला हे परत बघण्याची इच्छा असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही पुण्यामध्येच आहोत. नवीन काय खाल्लं पाहिजे, काय प्यायलं पाहिजे हे लवकरात लवकर सांगा. आणि हे आमचं मर्च आहे, यामध्ये तुम्ही जशी आम्ही चहा पाहिलो ती भरून गरमागरम घरी घेऊन जाऊ शकता. सो जा विकत घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. येस. मला हे बोलण्याची सवय झाली. येस. आम्ही प्रो लोकांबरोबर आहे. तेव्हा सगळं करा. बाय बाय.